नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहणार आहोत पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये असणारा दलाल हाच मोठा होत असून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही। परंतु आता पारनेरच्या शेतकऱ्यांचा माल विना कमिशन व तोही कमी किमतीत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम उत्कर्ष ऍग्रो प्रोड्युसर कंपनी फायदेशीर ठरणार आहे। कांद्याचा भाव आता हळूहळू कमी होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात लाल कांद्याला 3,000 तर गावरान कांद्याला 2,000 प्रति क्विंटल भाव निघाला असल्याने शेतकऱ्यांची पुन्हा आर्थिक कोंडी होणार आहे। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या घड्याळ खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाली असून त्या व्यवहाराच्या चौकशी करता मंगळवार दिनांक 22 डिसेंबर रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली आहे। समता, बंधुता आणि स्वतंत्र या अमूल्य मानवी हक्काचा अमूल्य ठेवा देशाला देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोंबूत ग्रामस्थांच्या वतीने वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले। स्वतःच्या हाताने लिहित 150 पत्र पोस्ट कार्डद्वारे चैत्यभूमी या ठिकाणी पाठवले आहे। या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होते। पारनेर येथे भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळी पारनेर तालुक्यामध्ये भाजपची ताकद जास्त असून गटातटाची राजकारण न करता जुन्या नव्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवल्यास निश्चित भाजप करिश्मा करू शकतो असा विश्वास जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांनी व्यक्त केला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन पारनेर शहरात त्यांच्या स्मृतींना उजाळा देत डॉक्टर आंबेडकर स्मारक येथे साजरा करण्यात आला। यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, वसीम राजे, सतीश म्हस्के, अशफाक हवालदार, नारायण नरवडे, नितीन म्हस्के, अविनाश पवार, बाळासाहेब नगरे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।